हेलो व्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मुंबई पालिकेत तब्बल 38,128 पदे रिक्त आहेत, पण तरीही ही पदे का भरण्यात येत नाही आहेत याबद्दल आपण माहिती घेऊया। कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि असे अपडेट्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तुम्ही इथे पाहू शकता, महापालिकेकडून आर्थिक कारण पुढे करत सरळ सेवा भरती पूर्णपणे बंद। मुंबई महापालिकेमध्ये तब्बल 38,128 पदे रिक्त असून ही पदे पदोन्नती व सरळ सेवा भरतीतून भरण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। सरळ सेवा व पदोन्नती अंतर्गत 1,10,509 पदे मंजूर आहेत, यातील सर्वाधिक रिक्त पदे क आणि ड वर्गाची असून त्यांची संख्या 33,043 इतकी आहे। मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सामान्य प्रशासन विभागाला माहिती विचारली होती। सामान्य प्रशासनाने सप्टेंबर 2020 पर्यंतचा उपलब्ध अभिलेखाची माहिती दिली। यात सरळ सेवा तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात 87,146 पदे मंजूर असून 28,608 पदे रिक्त आहेत। यात सर्वाधिक क गटात 10,553 तर ड वर्गात 15,789 पदे रिक्त आहेत। यात पदोन्नती तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण 23,363 पदे मंजूर असून 9,520 पदे रिक्त आहेत। यात सर्वाधिक ड वर्गात 5,020 पदे रिक्त आहेत, क आणि ड वर्गात दोन्ही संवर्गात 33,043 पदे रिक्त आहेत। सरळ सेवा भरतीचा ज्यावेळी महापालिका निर्णय घेईल त्यावेळी रिक्त पदे भरण्यात येतील असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले। दरम्यान वेटिंग लिस्टवर असलेली पदे लवकरात लवकर भरण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते। वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना पालिका सेवेत घेऊनही 10% ही रिक्त पदे भरली जाणार नाहीत। रिक्त पदामुळे कामकाजावर परिणाम होत असून त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरा अशी मागणी कामगार संघटनासह सामाजिक संस्थांकडून होत आहे। तर मुंबई महापालिकेने काय कारण पुढे केले आहे पदे न भरण्याबाबत ते पाहूया। मुंबई महापालिकेने आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत सरळ सेवा भरती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। एवढेच नाही तर सुरक्षा घनकचरा विभागांमध्ये कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे रिक्त पदांचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। येथे पाहू शकता तुम्ही, सरळ सेवा तांत्रिक आणि अतांत्रिक मंजूर पदे आहेत 87,146, रिक्त आहेत 28,608। पदोन्नतीसाठी तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात मंजूर आहेत 23,363 आणि रिक्त आहेत 9,520। तर आशा करतो की सरकार ही पदे लवकरच सरळ सेवा भरती घेऊन भरून टाकेल आणि त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल। ऑल द बेस्ट, धन्यवाद।